नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैं डॉक्टर महादेव जगताप। सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत जी काही नेट परीक्षा घेण्यात येत आहे, यामध्ये अजूनही त्या परीक्षेच्या डेटमध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि हा बदल आपणापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपण नेमका कोणत्या तारखेमध्ये बदल झाला आहे आणि कोणत्या विषयामध्ये बदल झाला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ज्या तारखेमध्ये आणि विषयामध्ये बदल झालेला नाही त्याची माहिती न देता मी ज्या विषयात आणि तारखेमध्ये बदल झालेला आहे तो विषय तारीख या ठिकाणी मी उच्च शिक्षण विभाग शिक्षा मंत्रालय भारत सरकार के तहत जी काही स्वायत्त संघटन है या स्वायत्त संघटनेच्या माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी काही यूजीसीची वेबसाइट आहे त्या वेबसाइटवर हे वेळापत्रकही टाकण्यात आलेलं आहे। आपण अधिक माहितीसाठी ते वेळापत्रक आपण पाहावं आणि आपला विषय नेमका कोणत्या तारखेला आहे हे त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्यावं। ही माहिती तर मी आपणापर्यंत या चॅनलच्या माध्यमातूनच पोहोचवत तर आहेतच, परंतु बऱ्याच मागील काही कोविडच्या या महामारीच्या संकटामुळे या दिनांकात आणि परीक्षेमध्ये थोडाफार बदल होत आहे, हा बदल आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत। दिनांक 22/10/2020 म्हणजेच पहिली जी ओल्ड तारीख होती 4/11/2020 ही जी काही ओल्ड तारीख होती ती म्हणजेच ओल्ड कोणची 22/10/2020 रोजी यामध्ये कोड क्रमांक 36 कोड क्रमांक 22 मल्याळम आसामी कोड क्रमांक 36 आसामीज कोड क्रमांक 22 मल्याळम कोड क्रमांक 38 मराठी आपण या ठिकाणी मराठीसाठी लक्षात घ्या मित्रांनो, कोड क्रमांक 38 मराठी कोड क्रमांक 24 पंजाबी कोड क्रमांक 41 रशियन कोड क्रमांक 27 तेलुगू। ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा 9 ते 12 वाजेपर्यंत ही परीक्षा होणार आहे आणि यामध्ये जे काही विषय आहेत ते आसामीज मल्याळम मराठी पंजाबी रशियन तेलुगू यामध्ये मराठी आहे। आपण हे लक्षात घ्यावं, 9 ते 12 या वेळेमध्ये ही परीक्षा आपली होणार आहे आणि त्याचा दिनांक जो आहे तो आहे 4/11/2020 म्हणजे 4 नोव्हेंबर 2020 मराठी नेट या ठिकाणी होत आहे, त्याचबरोबर आसामी मल्याळम पंजाबी रशियन तेलुगू आणि वेळ आहे 9 ते 12, आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, 4/11/2020 वेळ 3 ते 6 या वेळेत जे काही विषय होणार आहेत त्यामध्ये 28 कोड क्रमांक 28 उर्दू 19 बंगाली 84 काश्मीरी 94 बोडो 81 सोशल मेडिसिन अँड कम्युनिटी हेल्थ या सर्व विषयाचे पेपर दिनांक 4/11/2020 रोजी होतील। पहिले ते 22/10/2020 रोजी होणार होते, परंतु काही कारणास्तव ही परीक्षा 4/11/2020 रोजी होणार आहे आणि वेळ असेल 3 ते 6 या वेळेमध्ये तो पेपर होतील। आता पुढचं जे काही बदललेला जो काही पेपर आहे ते बदललेले पेपर या ठिकाणी मी सांगत आहे, जे बदल झालेला नाही ते पेपर मी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु जो की 7/10/2020 रोजी कॉम्प्युटर सायन्स
एंड ऐप्लिकेशन या विषयाचा कोड क्रमांक 87 आणि कोड क्रमांक 5 सोशियोलॉजी हे जे काही दोन विषय दिनांक 11/11/2020 म्हणजे 11 नोव्हेंबर 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे। त्याचा ओल्ड डेट होता म्हणजे जुनी दिनांक होती 7/10/2020। यामध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 5 आणि विषय आहे सोशियोलॉजी आणि 3 ते 6 कोड क्रमांक 87 आणि विषय आहे कॉम्प्युटर सायन्स अँड ऍप्लिकेशन। आपण या ठिकाणी हे विषय दिनांक आणि वेळ या ठिकाणी कन्फर्म करून घ्यावी। अधिक माहितीसाठी आपण UGC नेट NTA या वेबसाईटवर सुद्धा भेट द्यावी। विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जो काही डेट बदललेली किंवा विषयानुसार जे काही या ठिकाणी बदल झालेला आहे तो दिनांक 21/10/2020 रोजी होणारा पेपर 12 नोव्हेंबर म्हणजे 21/10/2020 रोजी होणारा पेपर 12/11/2020 म्हणजे 12 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे आणि यामध्ये कोड क्रमांक सब्जेक्ट कोड क्रमांक 9 आणि कोड क्रमांक 80 अशा पद्धतीचे हे पेपर होणार आहेत। त्यामध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 9 एज्युकेशन आणि दुपारच्या वेळे म्हणजे 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 80 ज्योग्राफी या विषयाचे पेपर होणार आहेत। नेटची परीक्षा या विषयाची होणार आहे आणि त्याचा दिनांक आहे 12/11 म्हणजे 12 नोव्हेंबर 2020। आता पुढचा जो काही दिनांक बदललेले जे काही वेळापत्रक आहे त्यामध्ये दिनांक 23/10/2020 रोजी जी परीक्षा होणार होती ती परीक्षा 13/11/2020 रोजी या ठिकाणी होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये कोड क्रमांक 020 म्हणजे हिंदी या विषयाचा पेपर असणार आहे आणि त्यामध्ये 9 ते 12 आणि 3 ते 6 यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा पद्धतीनं दोन्ही वेळेमध्ये हिंदी या विषयाचा पेपर होणार आहे आणि तो होणार आहे 13 नोव्हेंबर 2020 रोजी। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही बदललेला टाइम टेबल आहे हा बदललेला टाइम टेबल आपण लक्षात घ्यावा, कारण याच्या अगोदर आपण जो काही टाइम टेबल होता UGC ने दिलेला याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट UGC नेट जून 2020 आणि 23 सप्टेंबर 2020 ही अधिकची माहिती आपल्यापर्यंत आली होती आणि त्या अनुषंगाने जून 2020 विल बी हेल्ड ऍज पर फॉलोइंग रिवाइज्ड शेड्यूल्स ऍडमिट कार्ड्स फॉर द एक्झामिनेशन टू बी हेल्ड ऑन 29/9/2020 म्हणजे 29 सप्टेंबरला तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिट कार्ड मिळेल, 30/9/2020 आणि 1/10/2020 विल बी डिस्प्लेड ऑन 24 सप्टेंबर 2020 फॉर अदर स्कीम शॅल बी डिस्प्लेड ऑन द NTA वेबसाईट सून। म्हणजे NTA ची जी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे यावर अधिक माहितीसाठी आपण या ठिकाणी त्या वेबसाईटवर जाऊन ती माहिती पाहावी। यामध्ये मी परत एकदा तुम्हाला विषय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 24/9/2020 रोजी जी काही परीक्षा नेटची झाली त्याच्यामध्ये विषय होते ते म्हणजेच 9 ते 12 या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कोड क्रमांक 46 कोड क्रमांक 32 कोड क्रमांक 62 कोड क्रमांक 33 कोड क्रमांक 44 कोड क्रमांक 37 कोड क्रमांक 50 कोड क्रमांक 45 कोड क्रमांक 21 कोड क्रमांक 81 कोड क्रमांक 18 कोड क्रमांक 35 कोड क्रमांक 42 कोड क्रमांक 91 कोड क्रमांक 43 कोड क्रमांक 25 कोड क्रमांक 101 कोड क्रमांक 40 आणि कोड क्रमांक 70 या विषयाचे पेपर 24/9/2020 आणि 9 ते 12 या वेळेमध्ये होणार होते। त्याच्यामध्ये
जी काही चाइनीज असेल, कंपेरेटिव स्टडी ऑफ रिलीजन्स असेल, डोगरी असेल, जर्मन, गुजराती, इंडियन कल्चर, जापनीज, कॅनडा, कोकणी, मैथिली, मणिपुरी, पुन्हा पर्शियन, प्राकृत, राजस्थानी, संस्कृत, सिंधी, स्पॅनिश आणि ट्रेबल अँड रिजनल लँग्वेज लिटरेचर या सर्व विषयांचा पेपर 24/9/2020 आणि वेळ होती 9 ते 12. आता त्याच दिवशी म्हणजे 24/9/2020 जे काही पेपर होणार होते ते म्हणजे 49, 29, 60, 11, 31, 63, 34, 23, 26 या विषयाचे पेपर दिनांक 24/9/2020 आणि वेळ होती 3 ते 6 या वेळेमध्ये, म्हणजेच यामध्ये विषय होते तामिळ, पाली, ओरिया, नेपाळी, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, लिंग्विस्टिक, डिफेन्स अँड त्याच्यानंतर बुद्धिस्ट, जैन, त्यानंतर त्यानंतर अरेबिक, अशा पद्धतीचे विषय आणि त्या पद्धतीनं ते जे काही कोड क्रमांक सांगितले होते त्या सर्व विषयाचे कोड क्रमांकानुसार ती परीक्षा होती. आता दिनांक 25/9/2020 रोजी जे पेपर होणार होते ते मध्ये 9 ते 12 या वेळेमध्ये 72, 68, 71, 82, 39, 66, 4 आणि 93 या सर्व कोड क्रमांकाची परीक्षा 9 ते 12 दिनांक 25/9/2020 रोजी यामध्ये कंपॅरेटिव्ह लिटरेचर, क्रिमिनॉलॉजी, फॉल्क लिटरेचर, फॉरेन्सिक सायन्स, फ्रिन्स, पुन्हा सायकॉलॉजी, टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट या सर्व विषयाचे पेपर 25/9/2020 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 67, कोड क्रमांक 92, कोड क्रमांक 59, कोड क्रमांक 3 आणि कोड क्रमांक 90 अशा विषयाचे पेपर त्या ठिकाणी होते होणार होते, ज्यामध्ये ह्युमन राईट्स अँड लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, फिलॉसॉफी अशा पद्धतीच्या विषयांची परीक्षा 25/9/2020 वेळ आहे 3 ते 6. आता या ठिकाणी 29/9/2020 जे काही पेपर होणार आहेत ते आपण लक्षात घ्या. यामध्ये 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 58 आणि कोड क्रमांक 47 यामध्ये आहेत लॉ आणि फिजिकल एज्युकेशन. तर त्याच दिवशी 3 ते 6 या वेळेमध्ये म्हणजेच 29/9/2020 रोजी कोड क्रमांक 89, कोड क्रमांक 65, कोड क्रमांक 73, कोड क्रमांक 95 आणि कोड क्रमांक 74 या विषयाची पेपर होतील, त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंटल सायन्स, त्यानंतर परफॉर्मिंग आर्ट, डान्स, ड्रामा, थिएरेटिकल थिएटर, त्यानंतर संस्कृत ट्रेडिशनल सब्जेक्ट, त्यानंतर संथाली आणि वुमन स्टडीज अशा पद्धतीच्या विषयाचा पेपर नेटचा पेपर 29/9/2020 3 ते 6 या वेळेमध्ये होणार होता. यामध्ये 30/9/2020 या दिवशी होणारे पेपर याच्यामध्ये 17 कोड क्रमांक 17 9 ते 12 या वेळेमध्ये मॅनेजमेंटचे सर्व पेपर त्या ठिकाणी होणार होते आणि त्यानंतर 3 ते 6 या वेळेमध्ये इकॉनॉमिक्स च्या संदर्भातील सर्व पेपर 30/9/2020 3 ते 6 या वेळेमध्ये होतील हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. विद्यार्थी मित्रांनो अगदी त्याच पद्धतीने 1/10/2020 रोजी सकाळी 9 ते 12 आणि 3 ते 6 या दोन्ही वेळेमध्ये कोड क्रमांक 30 परीक्षा होणार होती. यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा पद्धतीनं 0-30 कोड क्रमांक इंग्लिश या विषयाचे पेपर होणार आहे. त्यानंतर 9/10/2020 रोजी कोड क्रमांक 6 आणि कोड क्रमांक 2 या विषयाचे पेपर होणार आहेत. याच्यामध्ये 9 ते 12 कोड क्रमांक 6 म्हणजेच हिस्ट्री आणि 3 ते 6 कोड क्रमांक 2 म्हणजेच पॉलिटिकल सायन्स 9/10/2020 रोजी पेपर होणार आहे. म्हणजे यामध्ये 17/10/2020 रोजी कोड क्रमांक 008 म्हणजेच कॉमर्सचा पेपर होणार आहे आणि त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी 2 म्हणजे 1 आणि 2 अशा पद्धतीनं 9 ते 12 आणि 3 ते 6 या वेळेमध्ये हे पेपर होणार आहेत.
हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। त्यानंतर दिनांक 5/11/2020 यामध्ये जे काही पेपर होणार आहेत ते म्हणजे 88, 55, 16, 15 आणि 79 9 ते 12 या वेळेमध्ये त्यामध्ये आहेत इलेक्ट्रिकल सायन्स, त्यानंतर म्युझिक, पॉप्युलेशन स्टडीज आणि दुपारच्या वेळेमध्ये म्हणजेच 5/11/2020 3 ते 6, 7 कोड क्रमांक 7, कोड क्रमांक 12, कोड क्रमांक 14, कोड क्रमांक 10 आणि कोड क्रमांक 100 म्हणजेच योगा, सोशल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, होम सायन्स आणि अर्थोलॉजी अशा सर्व विषयाचे पेपर 5/11/2020 रोजी होतील हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगण्याचं कारण असं की नेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काही पेपरच्या स्वरूपात किंवा पेपरमध्ये बदल या ठिकाणी केलेले आहेत आणि हे बदल आपणापर्यंत पोहोचण्याच्या हेतून हा व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवित आहे। मुद्दा म्हणून परत मराठी या विषयाचा जो काही पेपर आहे तो 9 ते 12 या वेळेमध्ये दिनांक 4/11/2020 रोजी ही परीक्षा होईल हे आपण एकदा कन्फर्म करून घ्यावं। अधिक माहितीसाठी आपण नेट UGC टेस्टिंग या वेबसाईटवर, टेस्टिंग एजन्सी या वेबसाईटवर त्या ठिकाणी भेट द्यावी आणि जी काही PDF आहे ती आपल्याकडे डाउनलोड करून ठेवावी। अधिक माहितीसाठी माझा फोन नंबर त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं, 95-03-28-19-28 या फोन नंबरवर आपण कॉल करावा, मी आपणापर्यंत अधिक माहिती पोहोचवील। परत एकदा 4 नोव्हेंबर 2020 रोजी जे काही कोड क्रमांक होणार आहेत 9 ते 12 यामध्ये कोड क्रमांक 36, कोड क्रमांक 22, कोड क्रमांक 38, कोड क्रमांक 24, कोड क्रमांक 41, कोड क्रमांक 27 आणि आपल्यासाठी महत्त्वाचा कोड क्रमांक आहे तो म्हणजेच 38, म्हणजेच आसामीज, मल्याळम, मराठी, पंजाबी, रशियन आणि तेलुगू अशा सर्व विषयाचे पेपर 9 ते 12 दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी होतील। तर त्याच दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारचे जे काही पेपर आहेत त्यामध्ये 28, 19, 94, 84, 81 हे कोड क्रमांक म्हणजेच उर्दू, बंगाली, बोडो, काश्मीरी आणि सोशल मेडिसिन अँड कम्युनिटी हेल्थ अशा सर्व विषयाचे पेपर आपल्याला 3 ते 6 या वेळेमध्ये 4/11/2020 रोजी होणार आहेत हे आपण लक्षात घ्यावं। म्हणजे जी काही 22/10/2020 म्हणजेच 22 सप्टेंबर 2020 परीक्षा होणार होती ती परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे आणि ती परीक्षा आता 4 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे आणि आपला जो काही कोड क्रमांक 38 आहे 9 ते 12 या वेळेमध्ये आणि विशेषतः कोड क्रमांक 38 मराठी विषयाचा पेपर 9 ते 12 4/11/2020 रोजी त्या ठिकाणी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अशाच पद्धतीची नवनवीन माहिती या ठिकाणी पाहणारच आहोत। अगदी त्याच पद्धतीनं शेटच्या संदर्भातलाही शेटची परीक्षा ही नोव्हेंबर मध्ये न होता ती डिसेंबरमध्ये होईल अशा पद्धतीची काही माहिती आपणापर्यंत येत आहे। मी त्या संदर्भात अधिकची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत उद्याच्या व्हिडिओमध्ये देईनच, परंतु आपल्याला ही जर माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, शेजारीला असलेली बेल त्या ठिकाणी प्रेस करावी जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकाल। विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी माझं टेलिग्राम चॅनलवर शेटनेट मराठी डॉक्टर महादेव जगताप हे चॅनलही त्या ठिकाणी आपण सबस्क्राईब करावं। काही अडचण असेल किंवा पुस्तकाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर मला 95-03-28-19-28 या नंबरवर कॉल करावा। माझं पुस्तक पाहिजे असेल तर शेटनेट मराठी डॉक्टर महादेव जगताप आणि डॉक्टर घोलप यांच्या नावानं विद्याभारती प्रकाशननं शेटनेट मराठी वस्तुनिष्ठचं पुस्तक आहे आणि पेपर क्रमांक 2 मराठी या विषयाचा आहे। आपल्याला अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता, मी या ठिकाणी आपल्याला अधिकची माहिती देऊ शकतो। परीक्षेच्या संदर्भातील किंवा इतरही अभ्यासाच्या संदर्भातील माहितीसाठी तुम्ही मला कॉल करा किंवा मॅसेजच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून काही अडचणी असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा, त्याचं निराकरण मी या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच करेन। विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।